नमस्कार, बिगेस्ट टेस्टी फूड पॉइंटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी साऊथ इंडियन स्टाईल नारळाची चटणी घरच्या घरी पाहणार आहोत. तुम्हाला तर माहीतच आहे, साऊथ इंडियन जे काही पदार्थ आहेत त्याची चव जी आहे ती ओल्या नारळाची ही चटणी अजूनच वाढवते. ही चटणी इडली, मेदूवडा, डोसा, उत्तप्पम, त्याचबरोबर आपली महाराष्ट्रीयन फेमस डिश घावणे ह्याबरोबर सुद्धा ही चटणी खाल्ली जाते. तर ही चटणी जी आहे या सर्व पदार्थांची चव अजूनच वाढवते. ही चटणी एक साऊथ इंडियन डिश आहे आणि आज आपण ती घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने परफेक्ट अशी तयार करणार आहोत. इडली, मेदूवडा, डोशाबरोबर खाल्ली जाणारी नारळाची चटणी कशी बनवायची आणि त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. इथे मी एक ओला नारळ घेतलेला आहे, त्याची अर्धी वाटी मी अशी बारीक कापमध्ये कापून घेतलेली आहे. त्यानंतर 2 चमचे चणा डाळ मी 2 तासासाठी भिजवून घेतलेले आहे. त्यानंतर कोथिंबीरचे काही देठ, 3 मोठ्या लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या आणि 20 ते 25 कढीपत्त्याची पाने, त्याचबरोबर थोडी कोथिंबीर अर्धी मुठभर आणि चवीपुरतं मीठ, हे सर्व साहित्य आपण घेतलेले आहेत. तर चटणी बनवण्याची पुढची प्रोसेस पाहूया. ओल्या नारळाची अर्धी वाटी मी घेतलेली आणि त्याचे असे बारीक कप करून घेतलेले आहेत. ते आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेऊया. त्यानंतर त्यात घालूया भिजवलेली चणा डाळ. ह्या डाळीमुळे चटणीला छान बाइंडिंग येते, त्याचबरोबर चटणी जी आहे ती छान अशी घट्टसर होते. दुकानात मिळणारी भाजलेली चणा डाळसुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपण यात घालूया 20 ते 25 कढीपत्त्याची पाने, 3 मोठ्या लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीरचे देठ, याने चव खूप छान येते, त्याचबरोबर 4 हिरव्या मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत मी आणि थोडीशी कोथिंबीर व चवीनुसार मीठ. 20 ते 25 कढीपत्ता घालण्याचं कारण असं की कढीपत्त्यामुळे चटणीमध्ये खूप छान चव येते, भन्नाट चव लागते, त्यामुळे तुम्ही कढीपत्ता नक्कीच वापरा. आणि मी कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत कारण त्याची चवसुद्धा चटणीमध्ये खूप छान उतरते. तर त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण वाटून घेऊया एकदा. तर इथे मी फिरवून घेतलेले आहेत सर्व साहित्य. तर आता स्पूनच्या साह्याने किंवा स्पॅच्युलेटच्या साह्याने अशा पद्धतीने आपण मिक्सरला लागलेलं सर्व वाटण सेपरेट करून घेऊया आणि त्यात ॲड करूया पाणी. तर मी ते साधारण 1/4 ते 1/4 कप पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा याला छान बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे. पाणी अगोदरच घालायचं नाहीतर चटणी जी आहे म्हणजे त्यात असलेलं खोबरं नारळ जे आहे ते वाटलं जात नाही, त्यामुळे एकदा फिरवून घ्यायचं, त्यानंतर आपण इथे पाणी ॲड करायचं. तर तुम्ही पाहू शकता पाणी ॲड केल्यानंतर चटणी जी आहे ती खूप छान अशी बारीक झालेली आहे आणि चणा डाळमुळे चटणीला छान अशी बाइंडिंग आलेली आहे. तर आता ही चटणी आपण एका बॉलमध्ये काढून घेऊया आणि आता आपण तडका देण्याची पुढची प्रोसेस पाहूया. तर तडका देण्यासाठीचे साहित्य पाहूया. इथे मी 1 छोटा चमचा चणा डाळ घेतली आहे, 1 छोटा चमचा उडदाची डाळ, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि 1 टीस्पून म्हणजे 1 छोटा चमचा राई, त्याचबरोबर घेतलेल्या हिरव्या मिरच्या तडक्या आहेत ज्या साऊथ इंडियनमधील सर्व डिशमध्ये वापरल्या जातात. तर तुम्ही नसेल तर काश्मीरी मिरचीने सुद्धा तडका देऊ शकता. तर इथे गॅसवर मी ठेवलेला आहे एक तडका पॅन, त्यात ॲड करूया साधारण 2 टेबलस्पून तेल आणि तेल आपल्याला आता कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. तेल जसजसं गरम व्हायला येईल तसं आपण ह्यात सर्व साहित्य घालूया. तर तेल छान गरम व्हायला आलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय धूर कसा निघतो, म्हणजे तेल परफेक्ट असं गरम झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करूया जेणेकरून तडका जो आहे म्हणजे आपलं सर्व साहित्य करपणार नाही. त्यात ॲड करूया राई, उडीद डाळ, त्याचबरोबर चणा डाळ, हे सर्व साहित्य 1-1 चमचा मी घेतलेला आहे, 1-1 लहान चमचा, त्याचबरोबर 7-8 कढीपत्त्याची पानं आणि शेवटला घालूया तडकेवाली लाल मिरची. ही मिरची जी आहे ती तडकासाठी खास वापरली जाते, तडका देण्यासाठी. ही साऊथ इंडियनमधल्या सर्व डिशेसमध्ये वापरली जाते. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि तुमच्याकडे असलेली कोणतीही लाल मिरची वापरू शकता. तर हा तडका जो आहे तो छान असा फ्राय होऊ द्यायचा आहे आपल्याला. गॅसची फ्लेम तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला बंद करायची आहे. तडका जो छान फ्राय झाला आहे, आता आपण हा या चटणीमध्ये घालूया. चटणी छान अशी दिसायला लागलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता हा तडका जो आहे तो आपण ह्या चटणीमध्ये छान असा मिक्स करून घेऊया. या तडक्यामुळे जो आहे तर चटणीला खूप छान चव येते, त्यामुळे आपण हा तडका द्यायचा आहे. चटणी जी आहे ती छान तडक्यामध्ये मिक्स करून झालेली आहे आणि आपली ही मेदूवडा, इडली, डोसा, अप्पम ह्याबरोबर खाण्यासाठी ही ओल्या नारळाची साऊथ इंडियन स्टाईल चटणी तयार झालेली आहे.
ही साउथ इंडियन स्टाइल चटणी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ट्रायसुद्धा करा. आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून अशाच रेसिपीज तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील. आजचा हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.